नमस्कार, मी पूर्वा देशमुख. शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीमधील मी कर्ण आणि कुंती यांचा संवाद तुमच्यासमोर सादर करणार आहे. सादरीकरणाला सुरुवात करते. असाच एका सुप्रभाती मी माझ्या भावसाधनेत व्यग्र होतो. सगळीकडे नीरव शांततात शांतता होती. किनाऱ्यावरच्या विष्णू मंदिरातील घंटेच्या कुण्यातरी भक्तानं निर्माण केलेल्या नादलहरी अधूनमधून कानांवर आदळत होत्या. माझ्या उंजळीतील पाण्याचा प्रत्येक थेंब टप टप असा आवाज करत गंगेला विचारित होता की तुला आठवतंय का या कर्णानं आपल्या आयुष्यात आजवर किती उंजळीनं तुला दान केलंय ते. एक, दोन, पाच, दहा, पन्नास, शंभर. माझ्या हातांवरील पाण्याच्या उंजळी गंगेच्या पात्रात एकरूप होत होत्या. भोवतीच्या जगाचं मला काही भानही नव्हतं. विचाराच्या तंद्रीत कदंब वृक्षाजवळ आलो. मान उंचावून त्याच्या शाखेवरील उत्तरीय वाऱ्यानं उडून गेलं की तसंच आहे हे पाहण्यासाठी एक दृष्टिक्षेप टाकला. आणि समोर जे पाहिलं ते सत्य आहे की स्वप्न या साशंकतेने मनाच्या मरुभूमीवरचे स्मृतीचे असंख्य वालुकाकण स्वैर उडू लागले. मी पात्रात आहे की किनाऱ्यावरच्या तप्त वाळूत आहे. कर्ण आहे की अन्य कोणी काहीच समजेना. कारण माझ्या उत्तरीयाच्या छायेत सूर्यदेवांपासून आपलं तोंड लपविण्यासाठी कदंब वृक्षाखालच्या तप्त वाळूत शुभ्र केशांकित कुंती देवी सर्वांग अवगुंठून उभ्या होत्या. पायाखालच्या तप्त वाळून तळपाय पळत होत्या त्यापेक्षा तिच्या दर्शनानं माझं मन पळू लागलं. कारण ही स्त्री तीच होती जिनं भक्कम पाषाणापासून चुडोल मूर्ती करण्याऐवजी त्याची सर्वांनी पायदळी तुडवावी अशी मळकट पायदंडी केली होती. ही तीच स्त्री होती जिनं माझ्या जीवनाच्या राजवस्त्राची लखतर करून समाजाच्या काटेरी कुंपणावर निसंकोच टांगली होती. कशासाठी आज ती माझ्या समोर उभी होती. तशी तिची माझी ही पहिलीच भेट. चालती हो असं ओरडण्यासाठी डोळे उघडले खरे, पण ही एकच संधी होती. तिला सुतपुत्र या शब्दाच्या हृदयाला क्षत पाडणाऱ्या असह्य यातना मला ऐकविता येणार होत्या. सुदैवानं जीवनातील हा एकच फासा माझ्याकडून पडत होता. हा राधेय सुतपुत्र आपणाला वंदन करतो आहे, वंदनीय प्रातस्मरणीय राजमाता. कर्ण उठ, उठा. मला आपण आदरार्थी संबोधू नका राजमाता. महाराज धृतराष्ट्रांच्या रथाचे घोडे हाकणाऱ्या, त्यांना खरारा करणाऱ्या सारथी अधिरथाचा मी पुत्र आहे. सुदैव नाहीपेक्षा आपल्याही राजरथाचे वेग हाती घेऊन मी आपलीही सारथ्य सेवा केली असती. कर्ण मला अहो जाऊ नको मोडूस. श्रीकृष्णानं सर्व सांगितलं असतानाही असं काळ झालं घार पाडणार भेदक काही बोलू नकोस. पुत्रा, तू जाणतोस की मी कोण आहे ते. तुला पूर्ण माहित आहे की तू कोण आहेस ते. सांग, माझ्या नेत्रातील अश्रू तरी तुला परिचयाचे वाटतात का? का का तेही वाटत नाहीत. अश्रूंनी भडकलेल्या हृदयाचे वणवे कधीच विजत नसतात राजमाता. तुझे अश्रूच काय, पण मस्तक आटपून इथे रक्त आलेल्या कपाळी तू माझ्यासमोर धरलंस ना तरी रक्ताची मला ओळख लागणार नाही. या तप्त मरुभूमीसारखं असलेलं माझं जीवन तुझ्या राजजीवनाच्या शीतल गंगापात्राला कधीच स्पर्शू शकत नाही. मी कोण कुठला? तू राजमाता, पांडवांची भाग्यशाली जननी. कर्ण आपल्या मातेला राजमाता म्हणून तिच्या वृद्ध मनावर असं जळजळीत अंगार ठेवू नकोस. असं ठेवू नकोस कर्ण. ये पुत्रा, मला आलिंगन दे. ये माता म्हणून घेणाऱ्या निर्दय स्त्रिये, खरोखरच एखादा धगधगीत अंगार तुझ्या हृदयावर कुणी धैर्याने ठेवलाच तर तोही गारठून तिथंच राख होईल इतकं तुझं हृदय पाषाणी आहे. माता म्हणून घेण्याचा कोणता अधिकार गाजवण्यासाठी तू माझ्यासमोर आज उजळ माथणी उभी आहेस? ना त्याची लटकी ढाल घेऊन येणारा निर्दय. माझी माता अश्वनदी, चर्मवती, गंगा,
मला आपल्या पर्णकुटीच्या कुडाखाली आश्रय देणारी राधा माता. माता या शब्द आपल्या कलंकित जिभेवर उच्चारून त्याचं पावित्र्य नष्ट करण्याचं महापातक पुन्हा या कर्णासमोर करू नकोस. जा जा, कर्ण तुझा पुत्र नाही, तू त्याची माता नाहीस. दूर हो, निघून जा. कर्ण, कौरवांच्या सहवासात राहून दुर्योधन दुःशासनासारखं बोलताना तू हे विसरतो आहेस की तुझी महान दुःख सहन करण्यासाठी तुला देवानं पुरुषाचं खंबीर काळीच तरी दिलं आहे. पण मी, अरे मी सोसत असलेल्या यातना या मरणाहून भयानक आहेत. बालपणापासून देव मला क्रूर थापडा मारत हवं तिथं हाकारत आला आहे कर्णा. आणि मी केलेला तुझा त्याग हा एका मातेनं पुत्रासाठी केलेला त्याग नव्हता. पण अरे, तुझा जन्मच अशा प्रसंगी झाला की तू आणि मी आपल्या दोघांनाही जीवनात मानानं जगण्याचा दुसरा कुठला मार्गच नव्हता. असं करू नकोस. दुष्ट दुर्योधनानं माझ्या पुत्रांविषयी तुझ्या मनात देशाचा अंगार सदैव धगधगीत ठेवला आहे. चल चल पुत्रा, चल तुझ्या बंधूंच्या आनंदाश्रूंनी तो शांत करून टाक. चल चल पुत्रा, चल चल करणा आपल्या बंधूत, चल चल. शक्य नाही. नसलेला पुत्रप्रेमाची कृतक ढाल या कर्णासमोर व्यर्थ धरू नकोस. या हातांनी तुला वंदन केलं आहे यातच भाग्य मान आणि चालती हो. मातृत्व हा स्त्री म्हणून मिळालेला सर्वात श्रेष्ठ वर तू श्राप म्हणून जीवनभर वागवलायस. याचक म्हणून आली असेल तर सत्वरीतून निघून जा. नाही, मी जाण्यासाठी आले नाहीये कर्णा, तुला नेण्यासाठी आली आहे. चल चल कर्णा, चल. नाही माते, आता ते शक्य नाही. ठीक आहे, प्राणदंडानच माझं मातृप्रेम तुला पटणार असेल तर मी तेही करेन, तेही आत्ताच या क्षणी गंगेच्या साक्षीनं. ज्या गंगेत तुला सोडलं तिलाच स्वतःला अर्पण करून. पण तू दुर्योधनाकडून लढू नकोस कर्णा, तू दुर्योधनाकडून लढू नकोस, आपल्या बंधूंना वधू नकोस रे पुत्रा. आणि ती तात्काळ तडक गंगेच्या पात्राकडे चालू लागली. थांब, सांग तुझी काय इच्छा आहे. दुर्योधनाचा पक्ष न सोडता हा कर्ण तुझ्यासाठी काय करू शकतो. माझ्या पाचही पुत्रांना जीवनदान दे, त्यांना त्यांना अभय दे कर्णा. आपल्या बंधूंना वधू नकोस. माता असूनही मी तुझ्या समोर पदर पसरून भिक्षा मागते. तू तू दानवीर आहेस कर्णा, मला एवढं तरी दान दे रे पुत्रा. माझ्या पाच जीवनांचं दान दे कर्णा. दिलं हे अभय या कर्णानं तुला दिलं आहे. युद्धात एक अर्जुनाशिवाय मी कुणालाच वधणार नाही. जा, अर्जुन मारला गेला तर मला धरून तुझे पाच पुत्र जिवंत राहतील, आणि मी मेलो तर तुझे पाच पुत्र जिवंत राहतील. हे अभय आहे, हे वचन आहे. पण लक्षात ठेव, कर्णाला काय हवं होतं हे ना तुला कळलं ना हस्तिनापुरातील इतर कोणाला. जा, दिलं वचन. तू धन्य आहेस, तू धन्य आहेस पुत्रा, तू धन्य आहेस. ये तुझ्या यातना मला दे, माझ्या मिठीत ये. एक वेळ मला माता म्हणून हाक मार करणा. माझ्या वृद्ध कानांची रंधुरा आणि पटल यासाठी आसुसली आहेत कर्णा. कर्णा मला एकदाच माता म्हण, मला आलिंगन दे कर्णा, मला एकदाच आलिंगन दे. नाही, तो अधिकार आता केवळ राधा मातेचा आहे. जा तू. खरंय, माझंच चुकलं, यात तुझा काहीच दोष नाही. माझ्या पुत्रा, तुझ्या आकाश पित्याला तरी कुठं माहीत आहे त्याच्या मातेचं नाव? येते मी. ओघळणाऱ्या अश्रूंचा पूर न सावरता ती वळून चालू लागली आणि नकळत विचाराला की तपातपांचा पुत्रवियोग सहन करणाऱ्या माझ्या मातेला मी ठोकरत होतो. तिनं स्वतःसाठी माझ्याकडे असं काय मागितलं? एकदा माता म्हणून मी मारलेली हाक.
माते थांब थांब. आणि अरण्यात मार्ग चुकलेल्या वासराच्या हंबरड्याचा हुंकार ऐकून एखादी गाय धावत सुटते तशी ती सत्वर धावत सुटली. जवळ येतास तिच्या चरणांवर लोटांगण घेत म्हणालो, माते क्षमा कर, क्षमा कर, तुझ्या या करण्याला क्षमा कर माते. तुझ्या तुझ्या प्रथम पुत्राचं हे पुत्र म्हणून आज पहिलंच वंदन आहे आणि कदाचित ते शेवटचंही ठरेल माते. मला माफ कर. उठ उठ करणा उठ. अरे किती उंच झालास, किती उंच झालास रे तू, माझ्यापेक्षाही आभाळा एवढा उंच झालास करणा, आभाळा एवढा उंच झालास. धन्यवाद. I don't know.